नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सीमा पाटील फर्ग्युसन महाविद्यालय पुणे राज्यशास्त्र विभाग राज्यशास्त्र पाठ्यपुस्तकातील प्रकरण क्रमांक पाच, समकालीन भारत सुशासन याचा आज आपण इथं विचार करणार आहोत यामध्ये उत्पत्ती अर्थ आणि सुशासनाची मूल्ये यांचा आपण अभ्यास करणार आहोत आपण जागतिकीकरणाच्या बदलत्या काळात लोक प्रशासनाच्या बदलत्या स्वरूपाशी संबंधित सुशासन आणि नागरिक केंद्रित प्रशासन या संकल्पनांची चर्चा करणार आहोत आपण नागरिक म्हणून प्रशासकीय यंत्रणेच्या दैनंदिन संपर्कात येतो तुम्हाला जन्म मृत्यूचा दाखला आधार कार्ड पॅन कार्ड रेशन कार्ड इत्यादी तयार करून घ्यावे लागते रस्त्याची दुरुस्ती न होणे कचरा उचलला न जाणे अशा प्रकारच्या स्थानिक प्रशासनाच्या विरोधातील तक्रारी असू शकतात नागरिकांच्या विविध प्रकारच्या मागण्या आणि गरजा यांची पूर्तता करताना प्रशासकीय यंत्रणा कशा प्रकारे प्रतिसाद देते यावर प्रशासनाचे यश अपयश अवलंबून असते एकोणीसशे ऐंशी पासून प्रशासकीय संस्थांच्या कामगिरीवर भर दिला जाऊ लागला प्रशासनाने योग्य प्रकारे कामगिरी करावी यासाठी उत्तरदायित्व जबाबदारी पारदर्शकता आणि नागरिकांचा अभिप्राय जाणून घेणे अशा बाबी लोकप्रशासनाच्या संस्थांमध्ये लागू केल्या जाण्याची आवश्यकता भासली आज शासनाव्यतिरिक्त अनेक बिगर शासकीय घटक स्वयंसेवी संस्था या लोक प्रशासनासाठी सहाय्यकारी भूमिका बजावताना दिसतात प्रशासनातील शासकीय संस्था आणि बिगर शासकीय या संस्था यांच्या अशा सहकार्यात्मक प्रयत्नांचे वर्णन म्हणजेच प्रशासन होय हा प्रशासनाकडे बघण्याचा व्यापक दृष्टिकोन आहे म्हणजेच प्रशासन ही शासनापेक्षा व्यापक संकल्पना आहे यामध्ये शासनाच्या केवळ औपचारिक शाखाच उदाहरणार्थ कायदे मंडळ कार्यकारी मंडळ नोकरशहा यांचा समावेश होत नाही तर अनौपचारिक शाखा उदाहरणार्थ बिगर शासकीय संस्था नागरी समाज खाजगी संस्था यांचाही समावेश केला जातो प्रशासनाच्या संकल्पनेचे उद्दिष्ट नागरिकांवर लक्ष केंद्रित करून सार्वजनिक संस्थांची कामगिरी सुधारणे हे असलेले आहे आपण आता उत्पत्ती आणि अर्थ यांचा विचार करू एकोणीसशे नव्वदच्या दशकात जगभरात अनेक बदल घडून आले वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये बदल झालेले आहेत पहिला बदल म्हणजे जागतिक अर्थव्यवस्थेचे जागतिकीकरण जागतिकीकरणाचे अनेक पैलू आहेत पहिला म्हणजे दूरसंचार क्षेत्रातील तंत्रज्ञानाच्या क्रांतीमुळे इंटरनेट मोबाईल संपर्क यंत्रणा टीव्ही यात विकास झाला आणि सोशल नेटवर्किंगमुळे तात्काळ संपर्क करता येऊ लागला आणि प्रशासकीय यंत्रणेत पारदर्शकता आली आंतरराष्ट्रीय आर्थिक संबंध बदलले व्यापार आणि गुंतवणूक यावर भर दिला गेला यामुळे आंतरराष्ट्रीय निधी पुरवणाऱ्या संस्थांचे महत्त्व वाढले दुसरा बदल म्हणजे आंतरराष्ट्रीय संस्था आंतरराष्ट्रीय नाणेनिधी जागतिक बँक आशियाई विकास बँक संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम इत्यादी आंतरराष्ट्रीय निधी पुरवणाऱ्या संस्थांचा प्रभाव वाढला या निधी पुरवणाऱ्या संस्थांनी तिसऱ्या जगातील राष्ट्रांच्या धोरणावर प्रभाव टाकला पुढचा बदल म्हणजे बिगर राजकीय अभिकर्ते स्वयंसेवी संस्था आणि बिगर शासकीय संस्थांनी लोक प्रशासनात मोठी भूमिका बजावण्यास सुरुवात केली या बदलांमुळे लोक प्रशासनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला दिरंगाई लाल फितीचा कारभार आणि भ्रष्टाचार ही वैशिष्ट्ये असलेल्या पारंपरिक कालबाह्य आणि महाकाय लोकप्रशासनात सुधारणा घडवून त्या जागी प्रतिसाद देणारे जबाबदार सहभागास वाव देणारे आणि समतेवर आधारित असे लोकप्रशासन निर्माण करणे असा याचा हेतू होता हा नवा दृष्टिकोन सुशासन म्हणून ओळखला जातो हा दृष्टिकोन राज्य संस्था आणि नागरी समाज यांच्यातील आंतरसंबंधांचा विचार करतो नागरी समाज म्हणजे काय नागरी समाज म्हणजे विविध प्रकारच्या संस्थांचा अंतर्भाव ज्यात सामाजिक गट बिगर शासकीय संस्था कामगार संघटना धर्मदाय संघटना स्वदेशी गट सांस्कृतिक संघटना व्यावसायिक संस्था अशा स्वयंसेवी संस्थांचा समावेश होतो सुशासनाची काही मूल्ये आपल्याला आढळतात जसे उत्तर की उत्तरदायित्व पारदर्शकता प्रतिसादात्मक समता आणि समावेशकता परिणामकारकता आणि कार्यक्षमता कायद्याचे राज्य सहभागात्मक आणि सहमतीदर्शक आता आपण सुशासनाची ही सगळी मूल्ये समजावून घेणार आहोत पहिले मूल्य आहे सहभागात्मक हा सुशासनातील महत्वाच्या घटकांपैकी एक घटक आहे कोणत्याही लोकशाही व्यवस्थेच्या परिणामकारक कार्यासाठी लोकस लोकसहभाग आवश्यक असतो जनतेचा आवाज आणि मागण्या शासनापर्यंत पोहोचवल्या जातात शासनाची निर्णय प्रक्रिया आणि अंमलबजावणीमध्ये सहभागी होण्याची लोकांना संधी मिळते दुसरे मूल्य आहे ते म्हणजे कायद्याचे राज्य संविधान म्हणजेच देशाच्या सर्वोच्च कायद्याचे राज्य हे सुशासनाचे दुसरे महत्वाचे मूल्य आहे संविधानातील मूल्य प्रशासनाला मार्ग दाखवण्याचे कार्य करतात तिसरे मूल्य म्हणजे पारदर्शकता पारदर्शकता या मूल्यामुळे गुप्ततेच्या प्रक्रियेला आव्हान मिळालेले आहे यामुळे सरकारच्या कामावर लक्ष ठेवणे लोकांना शक्य झाले आहे दोन हजार पाच पासून भारतात माहितीचा अधिकार कायदा लागू करण्यात आला आणि त्यामुळे नागरिकांना शासकीय कामकाजाविषयी माहिती मिळवणे शक्य झाले आहे पुढचे मूल्य आहे ते म्हणजे प्रतिसादात्मक सुशासनामध्ये विविध संस्थांमार्फत आणि प्रक्रियांमध्ये सर्व भागधारकांना ठराविक कालमर्यादेत सेवा देणे आवश्यक आहे नागरिकांच्या समस्या आणि प्रश्नांबाबतीत शासन संस्था त्वरेने निर्णय घेते आणि त्यानुसार धोरणांची आखणी करते पुढचे मूल्य आहे सहमती दर्शक प्रत्येक समाजात कोणत्याही मुद्द्यांवर वेगवेगळे दृष्टिकोन आढळतात सुशासनामध्ये समाजातील विविध घटकांमध्ये सुसंवाद होणे अभिप्रेत आहे यामुळे संपूर्ण समाजाचे हित कशात आहे आणि ते कसे साध्य करता येईल त्याबाबत एक व्यापक सहमती तयार करण्यास मदत होते पुढचे मूल्य आहे समता आणि समावेशकता कोणाच्याही मनात आपण समाजाच्या मुख्य प्रवाहापासून बाजूला आहोत अशी भावना नसावी यासाठी सर्व गटांना विशेषतः दुर्बल घटकांचे हित साध्य करण्याकरिता आणि सुधारणा करण्यासाठी त्यांना संधी दिली जावी पुढचे मूल्य आहे ते म्हणजे परिणामकारकता आणि कार्यक्षमता सुशासन म्हणजे समाजातील संस्थांनी आणि प्रक्रियांनी साधन संपत्तीचा सुयोग्य वापर करून समाजाच्या गरजा पूर्ण करणे सुशासनात अंतर्भूत असलेली कार्यक्षमतेची संकल्पना म्हणजे नैसर्गिक साधन संपदेचा सुयोग्य वापर आणि पर्यावरण रक्षण होय पुढचे मूल्य आहे उत्तरदायित्व केवळ शासकीय संस्थाच नव्हे तर खाजगी क्षेत्रातील कंपन्या आणि नागरी समाजातील स्वयंसेवी संस्था या जनता आणि आपापल्या भागधारकांप्रती उत्तरदायी असायला हव्यात निर्णय कोणी घेतले किंवा कार्यवाही कोणी केली आणि घेतलेले निर्णय संस्थांतर्गत घेतले की बाह्य घटकांनी घेतले यावर कोण कोणाला उत्तरदायी आहे हे अवलंबून असते उत्तरदायित्वासाठी पारदर्शकता आणि कायद्याचे राज्य असण्याची गरज असते सुशासनासाठीचा पुढाकार आणि भारतातील नागरिक केंद्री प्रशासन हा भाग सुद्धा तितकाच महत्वाचा आहे स्वातंत्र्योत्तर काळात भारताने समाजवादी आणि कल्याणकारी विकासाचा आराखडा किंवा विकासाचे धोरण स्वीकारले विकासाभिमुख प्रशासनाचा भर जरी लोकसहभागावर असला तरीही नियमितपणे प्रयत्न करून आणि कार्यक्रम घेऊन सुद्धा प्रशासकीय प्रक्रियेमध्ये जनतेचा खरा खुरा सहभाग मिळवता आला नाही दुसऱ्या प्रशासकीय सुधारणा आयोगाची नेमणूक भारतातील लोकप्रशासनाच्या व्यवस्थेत परिपूर्ण बदल घडवून आणण्यासाठी करण्यात आली होती हा आयोग शासनाच्या सर्व स्तरांवर पुढाकार घेणे प्रतिसाद देणे उत्तरदायी आणि कार्यक्षम असे प्रशासन देशभरात असावे याकरता उपाययोजना सुचवेल अशी अपेक्षा होती नागरिक केंद्री प्रशासन हे आयोगाच्या प्रमुख कार्यांपैकी महत्त्वाचे कार्य होते आयोगाने अशी भूमिका घेतली की जर प्रशासन नागरिक केंद्रीय असायला हवे असेल तर ते सहभागास प्रवृत्त करणारे आणि पारदर्शक असायला हवे ते परिणामकारक कार्यक्षम आणि नागरिकांना प्रतिसाद देणारे हवे शासकीय संस्था या जनतेप्रती उत्तरदायी असायला हव्यात जर प्रशासकीय संस्थांचे मूल्यमापन करण्याची वेळ आली तर सरते शेवटी ते नागरिकांना किती समाधान मिळेल यावर आधारित असायला हवे आणि यासाठी नागरिकांच्या आवाजाला महत्व द्यायला हवे दुसऱ्या प्रशासकीय सुधारणा आयोगाने भारतातील पारंपरिक लोकप्रशासनात सुधारणा घडवून आणण्यासाठी काही विशेष मुद्द्यांवर लक्ष केंद्रित केले पहिले म्हणजे उत्तरदायी आणि पारदर्शक शासन प्रशासनासाठी उत्तरदायी आणि पारदर्शक व्यवस्था निर्माण करण्यावर भर देण्यात आला दुसरे म्हणजे प्रशासनाला अधिकाधिक परिणामाभिमुख करणे अनेक प्रशासकीय प्रक्रिया वापर करणाऱ्यांना त्या अनुकूल आणि सुलभ केल्या जाव्यात तिसरे म्हणजे नागरिक केंद्री प्रशासन कार्यक्रमांची आखणी आणि अंमलबजावणी करत असताना लोकप्रतिनिधींचा आणि जनतेचा वाढता सहभाग राहील याची खात्री करणे प्रशासन आणि जनतेतील अंतर कमी करण्यासाठी मोठ्या प्रमाणावरती सुधारणा घडवून आणण्यात आल्या आणि यामध्ये काही ठळक उपक्रमांचा समावेश करण्यात आला जसे की लोकांना अधिकार देणारे कायदे संमत करणे नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी नवीन संस्थात्मक यंत्रणा उभारणे नागरिकांना मिळणाऱ्या सेवांमध्ये सुधारणा व्हावी यासाठी त्यांना पोहोचता येईल अशा ठिकाणी कार्यालयांची स्थापना करणे नोकरशाहीमुळे होणारा विलंब टाळण्यासाठी प्रक्रियांमध्ये सुलभता आणणे किंवा अंतर्गत बाबतीत कार्यक्षमता वाढवण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करणे चांगली कामगिरी केली आहे अशा कर्मचाऱ्यांना सन्मानित करणे किंवा संस्थेतील अंतर्गत शिस्तपालन सुधारणे तसेच नियमन आणि नियंत्रण कमी करणे सार्वजनिक कार्यक्रम आयोजित करणे इत्यादी आता आपण भारतातील प्रशासकीय सुधारणा करण्यासाठी जे काही उपक्रम राबवले गेलेले आहेत त्यांचा विचार करणार आहोत भारतात सुशासन निर्माण करण्यासाठी लोकपाल आणि लोकायुक्त अशा सारख्या संघटनांचा समावेश केलेला आपल्याला दिसतो तर लोकपाल अँड लोकायुक्त ऍक्ट दोन हजार तेरा हा कायदा दोन हजार चौदामध्ये मध्ये लागू झाला या कायद्यांवर केंद्रासाठी लोकपाल तर राज्यासाठी लोकायुक्त या संस्थांची स्थापना करण्यात आली हे कार्यालय शासकीय अधिकाऱ्यांविरोधातील भ्रष्टाचारांशी संबंधित आरोपांची चौकशी करू शकते यातून शासनाची स्वच्छ आणि प्रतिसाद देणाऱ्या प्रशासनाविषयीची कटिबद्धता दिसून येते लोकपाल ही संकल्पना स्वीडन या देशाकडून घेण्यात आलेली आहे स्वीडनमध्ये या कार्यालयास ऑम्ब्युड्समन असे म्हणतात ऑम्ब्युड्समनचे विशिष्ट कार्य म्हणजे शासकीय अधिकाऱ्यांविरोधातील भ्रष्टाचाराशी संबंधित तक्रारींची चौकशी करणे आणि त्यांचे निवारण करण्यासाठी प्रयत्न करणे महाराष्ट्र हे भारतातील पहिले राज्य आहे जिथे लोकायुक्त ही संकल्पना राबवली गेलेली आहे एकोणीसशे बहात्तर साली महाराष्ट्र लोकायुक्त संस्था अस्तित्वात आली कार्यकारी मंडळ सदस्य कायदेमंडळ सदस्य राज्य सरकार स्थानिक शासन संस्था सार्वजनिक उद्योग आणि इतर शासकीय संस्थांमधील अधिकारी अशा सार्वजनिक कर्मचाऱ्यांच्या वर्तणुकीमुळे आलेल्या तक्रारींची दखल घेण्याचे काम लोकायुक्त करतात सर्वसामान्य लोक केवळ शासकीय कर्मचाऱ्यांच्याच विरोधातील आरोपांची चौकशी लोकायुक्तांकडे करू शकतात लोकायुक्त स्वतःहून शासकीय कर्मचाऱ्यांची चौकशी सुद्धा करू शकतात भारत सरकारने पिणाकी चंद्र घोष यांची पहिले लोकपाल म्हणून दोन हजार नियुक्ती केली दुसरा उपक्रम आहे तो म्हणजे नागरिकांची सनद नागरिकांची सणद ही संकल्पना नागरिक हा राजा असून शासन संस्था या नागरिकांची सेवा करण्यासाठी आहेत या संकल्पनेवर आधारित आहे सेवा पुरवणारी संस्था आणि नागरिक या दोघांनाही कळावे की सार्वजनिक संस्था या सेवा देण्यासाठीच या करता प्रत्येक संस्थेने ती कोणत्या सेवा सुविधा देणार हे स्पष्ट करावे आणि त्या सुविधांसाठीचा दर्जाही ठरवून घ्यावा एकदा हे झाले आणि जर दिलेल्या सेवेची गुणवत्ता ठरलेल्या दर्जाप्रमाणे नसेल तर संस्थांना उत्तरदायी धरता येते भारत सरकारने नागरिकांची सनद तयार करण्याचा उपक्रम एकोणीसशे शहाण्णव मध्ये सुरू केला पुढचा उपक्रम आहे तो म्हणजे ई प्रशासन माहिती आणि संपर्क तंत्रज्ञान क्षेत्रातील क्रांतीत प्रशासनाला एक वेगळ्या उंचीवर नेण्याचे सामर्थ्य आहे त्यामुळेच जगभरातील अनेक देश मोठ्या प्रमाणावर ई प्रशासनाकडे म्हणजेच ई गव्हर्नन्सकडे वळत आहेत गेल्या काही दशकांमध्ये प्रशासन गुंतागुंतीचे आणि वै वैविध्यपूर्ण होत चालले आहे नागरिकांच्या शासनाकडून असणाऱ्या अपेक्षाही अनेक पटीने वाढल्या आहेत माहिती आणि संपर्क तंत्रज्ञानामुळे कार्यक्षम पद्धतीने माहिती साठवणे हवी असेल तेव्हा ती परत मिळवणे जलदगतीने पाठवणे शक्य झाले आहे माहितीवर स्वहस्ते प्रक्रिया करण्याच्या पद्धतीपेक्षा वेगवानपणे प्रक्रिया करता येणे सुलभ आहे यातून शासनाच्या कार्यपद्धतींना वेग येण्यास निर्णय त्वरेने आणि न्यायपूर्ण पद्धतीने होण्यास किंवा पारदर्शकता वाढण्यास आणि उत्तरदायित्व लागू करण्यास मदत झाली आहे भौगोलिक आणि लोकसंख्येच्या दृष्टीने शासनाची व्याप्ती वाढण्यासही सहाय्य झालेले आपल्याला दिसते गेल्या काही वर्षात राज्य शासन आणि केंद्र शासन यांनी ई प्रशासना संदर्भात अनेक पुढाकार घेतले आहेत सार्वजनिक सेवा पुरवण्यात सुधारणा करण्यासाठी आणि त्या मिळवण्याची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी अनेक स्तरावर प्रयत्न केले आहेत भारतातील ई प्रशासनाची सुरुवात शासकीय विभागांच्या संगणकीकरणातून झाली आता ती नागरिक केंद्रित सेवाभावी आणि पारदर्शक झालेली आहे भारत राष्ट्रीय ई ई प्रशासन नॅशनल गवर्नन्स प्लॅन या योजनेचे उद्दिष्ट सार्वजनिक सुविधा नागरिकांच्या जवळ घेऊन जाणे हे आहे हे उद्दिष्ट देशभर पायाभूत सेवा सुविधा त्यालाच आपण इन्फ्रास्ट्रक्चर असं म्हणतो उभारून दूरपर्यंतच्या ग्रामीण भागात पोहोचवणे डिजिटायझेशन करून माहिती जालाच्या सहाय्याने खात्रीशीर पद्धतीने त्या नोंदी उपलब्ध करून देऊन साधायचे आहे आज जन्माचा दाखला मृत्यूचा दाखला पॅन कार्ड किंवा पासपोर्ट ही ऑनलाईन पद्धतीने मिळवणे शक्य झाले आहे यामुळे प्रशासन आणि जन जनता यांच्यातले अंतर कमी झालेले आहे म्हणजेच यामुळे प्रशासन जनतेच्या जवळ आले आहे पुढे आहे माहितीचा अधिकार माहितीचा अधिकार हा सुशासनाचा एक महत्वाचा पैलू आहे यातून सार्वजनिक धोरण आणि कार्यवाही याविषयी माहिती मिळते सहभागी लोकशाही बळकट करण्यासाठी आणि जनकेंद्रित प्रशासनाची सुरुवात करण्यासाठीची ही महत्वपूर्ण बाब आहे शासकीय पारदर्शकतेमुळे कामकाज वस्तुनिष्ठ पद्धतीने होते आणि कामकाजाबद्दल निश्चितता येते नागरिकांना परिणामकारक रीतीने प्रशासनात सहभागी होता येते अर्थात माहितीचा अधिकार ही सुशासनाची मूलभूत गरज आहे दोन हजार पाचच्या च्या माहिती अधिकाराच्या कायद्यामुळे नागरिकांना शासनाबद्दलची सार्वजनिक माहिती मिळवता येणे शक्य झाले आहे पुढचा उपक्रम आहे तो म्हणजे नागरिकांचा प्रशासनातील सहभाग हा सुदृढ लोकशाहीला बळकट करतो पारंपारिक प्रातिनिधिक लोकशाही व्यवस्था सुधारण्यास आणि तिचे रूपांतर जास्त प्रतिसादात्मक आणि सहभागात्मक लोकशाहीमध्ये होण्यास हातभार लावतो वरील सर्व योजना नागरिकांचा प्रशासनातील सहभाग सुनिश्चित करतात नागरिकांकडे केवळ विकासाचे लाभार्थी म्हणून बघितले जाऊ नये तर ते विकास प्रक्रियेतील सहभागी घटक म्हणून समजले जावेत हा मूलत बॉटम अप म्हणजेच कनिष्ठ स्तराकडून वरिष्ठ स्तराकडे जाणारा दृष्टिकोन असून टॉप डाऊन म्हणजे प्रभावित केलेल्या साधन संपत्ती विषयक नियंत्रण करण्याच्या आणि विकासाबाबतचे निर्णय घेण्याच्या कार्यपद्धती ध्वनित करतो हा दृष्टिकोन नागरिकांना स्वतःच्या भवी कर्तव्याविषयीचे निर्णय घेण्याचा कायदेशीर अधिकार आहे हे मान्य करतो फायदे समाजातील सर्व घटकांना मिळायला हवेत समाजातील काही दुर्बल घटकांसाठी संविधानात सामाजिक आर्थिक आणि राजकीय स्वरूपाच्या संरक्षक तरतुदी केलेल्या आहेत शासनाने या संरक्षक तरतुदींशिवाय समाजातील विविध घटकांचे हक्क जपण्याच्या दृष्टीने काही आयोगांची निर्मिती केलेली आहे जसे की राष्ट्रीय अनुसूचित जातीसाठीचा आयोग राष्ट्रीय अनुसूचित जमातीसाठीचा आयोग राष्ट्रीय मानवाधिकार आयोग आयोग किंवा राष्ट्रीय महिला इत्यादी या आयोगांची आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत पहिला आयोग आहे राष्ट्रीय अनुसूचित जातीसाठीचा आयोग हा आयोग अनुसूचित जातीसाठीच्या संवैधानिक संरक्षक उपाययोजनांच्या संदर्भात काम करतो अनुसूचित जातींना अधिकारापासून वंचित ठेवले गेले असेल तर अशा प्रकरणांची चौकशी करतो दुसरा आयोग आहे राष्ट्रीय अनुसूचित जमातीसाठीचा आयोग आयोग हा संविधानाने हमी दिलेल्या संरक्षक उपाययोजनांच्या संदर्भात काम करतो प्रामुख्याने अनुसूचित जमातीसाठीचे अधिकार हिरावून घेतल्या गेलेल्या प्रकरणांची चौकशी करतो पुढचा आयोग आहे राष्ट्रीय मानवाधिकार आयोग संविधानाने हमी दिलेल्या जीविताचा हक्क तसेच स्वातंत्र्याचा हक्क समता आणि प्रतिष्ठेच्या अधिकारांच्या संरक्षणासाठी हा आयोग काम करतो पुढचा आयोग आहे राष्ट्रीय महिला आयोग या आयोगाची स्थापना महिलांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी तसेच महिलांच्या सामाजिक आणि आर्थिक विकासास चालना देण्यासाठी केली आहे पुढचा आयोग आहे राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग देशभरात बालकांच्या हक्कांचे संरक्षण करणे बालहक्कांना प्रोत्साहन देणे आणि त्यांचा बचाव करणे यासाठी हा आयोग कार्यरत आहे आयोगाच्या व्याख्येप्रमाणे शून्य ते अठरा वयोगटातील व्यक्तींना बालक समजले जाते पुढचा आयोग आहे राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग हा आयोग सामाजिक आणि आर्थिक दृष्ट्या मागासवर्गीयांच्या कल्याणावर भर देतो पुढचा अल्पसंख्यांक आयोग आहे राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग अल्पसंख्याकांचे संरक्षण करण्यासाठी संसद आणि राज्यांच्या विधिमंडळांनी पारित केलेले कायदे आणि संविधानाने दिलेल्या संरक्षण विषयक तरतुदींच्या कार्यावरती हा आयोग देखरेख करण्याचे काम करतो पुढचा आयोग आहे राष्ट्रीय निवारण करतो भारतीय संविधानाने मूलभूत अधिकार आणि राज्य धोरणाच्या मार्गदर्शक तत्वाद्वारे सुशासनाच्या चौकटीची मांडणी केलेली आहे त्यावर आधारित संस्थात्मक चौकट विकसित करण्याचा शासनाने प्रयत्न केला आहे प्रशासनाकडे बघण्याचा लोकाभिमुख दृष्टिकोन हा सुशासनाचा गाभा आहे हा अशा वातावरणाची निर्मिती करतो ज्यात सर्व वर्गातील नागरिकांना त्यांच्यातील क्षमतांचा पूर्ण विकास घडवता येतो भारताला एक प्रतिसाद देणारे उत्तरदायी टिकाऊ आणि कार्यक्षम प्रशासन निर्माण करायचे आहे अशा पद्धतीने आपण या पाठामध्ये सुशासनाची उत्पत्ती कशी झालेली आहे किंवा एकोणीसशे नव्वदच्या दशकामध्ये जगभरात झालेले बदल जसे की जागतिक अर्थव्यवस्थेचे जागतिकीकरण आंतरराष्ट्रीय संस्था किंवा बिगर राजकीय अभिकर्ते त्याच पद्धतीनं नागरी समाज म्हणजे काय ही संकल्पना आपण समजावून घेतलेली आहे तसेच सुशासनाची महत्वाची मूल्ये जसे की सहभागात्मक कायद्याचे राज्य पारदर्शकता प्रतिसादात्मक सहमतीदर्शक समता आणि समावेशकता परिणामकारकता आणि कार्यक्षमता तसेच उत्तरदायित्व या मूल्यांचा आपण आढावा घेतलेला आहे त्याच पद्धतीनं भारतामध्ये सुशासनासाठीचा पुढाकार आणि नागरिक केंद्री प्रशासन हे आपण पाहिले यामध्ये दुसऱ्या प्रशासकीय सुधारणा आयोगाची निर्मिती कशासाठी केली गेली आणि दुसऱ्या प्रशासकीय आयोगाच्या निर्मिती मागे असलेला हेतू आपण पाहिलेला आहे त्याच पद्धतीनं प्रशासन आणि जनतेतील अंतर कमी करण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावरती सुधारणा घडवून आणलेल्या आहेत आणि त्यामध्ये जे काही ठळक उपक्रमांचा समावेश केलेला आहे त्या उपक्रमांचा आपण आढावा घेतलेला आहे यामध्ये आपण नागरिक केंद्री प्रशासनाबाबत पंडित जवाहरलाल नेहरू यांनी सांगितलेला अभिप्राय म्हणजेच प्रशासन म्हणजे केवळ हस्तिदंती मनोऱ्यात बसून राहणे विशिष्ट प्रक्रियांचे पालन करणे नर्सिस स्वतःच मशगूल असणे हा नसून काही मिळवण्याचा प्रयत्न करणे होय प्रशासनाचा शेवटी कस लागणार आहे तो मानवी कल्याणासाठीच हे आपण पाहिले त्याच पद्धतीनं भारतात सुशासन निर्माण करण्यासाठी तयार केलेल्या विशेष कार्यक्रमांची आपण चर्चा केली जसे की लोकपाल आणि लोकायुक्त नागरिकांची सनद त्याच पद्धतीने ई प्रशासन आणि माहितीचा अधिकार नागरिकांचा प्रशासनातील सहभाग यांचा आपण आढावा घेतला विद्यार्थी मित्रांनो या भागामध्ये आपण समकालीन भारत यामध्ये सुशासनाचा अभ्यास केला सुशासनाची महत्वाची मूल्ये आपण पाहिली त्याच पद्धतीनं भारतामध्ये सुशासन निर्माण करण्यासाठी आयोजित केलेले उपक्रम यामध्ये लोकपाल लोकायुक्त किंवा नागरिकांची सनद माहितीचा अधिकार ई गव्हर्नन्स यांचा आपण आढावा घेतला धन्यवाद